गटबाजीमुळे वैतागलेल्या भाजपला नशिबानं ही हुलकावणी दिल्यानं परिवहन सभापती पद गमवावं लागलं आहे. शिवसेनेचे तुकाराम म्हस्के यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पालिकेकडील परिवहन उपक्रमाच्या सभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. परिवहनाच्या सभापती पदासाठी भाजपाचे नागेश जाधव, शिवसेनेचे तुकाराम म्हस्के आणि MIMचे शकील सबरी यांनी उमेदवारी दाखल केली होती. MIMच्या सबरी यांनी उमेदवारी मागे घेतल्याने भाजपाचे गणेश जाधव आणि सेनेचे तुकाराम म्हस्के यांच्यात थेट लढत झाली. यावेळी उमेदवाराने मतदानावेळी सेनेला पाठिंबा दिला. 12 सदस्य असलेल्या या जाधव म्हस्के यांना प्रत्येक 6 मतं मिळाली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी चिठ्ठ्या टाकून कौल घेण्याचा निर्णय घेतला. त्यात म्हस्के यांची चिठ्ठी निघाली, ते विजयी झाले. या निवडणुकीविषयी अधिक माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली. चिठ्ठी पद्धतीनं झाली, मतं समसमान पडली दोन्ही कॅन्डिडेट्सना आणि चिठ्ठीमध्ये अंध व्यक्तीच्या मार्फत चिठ्ठी काढण्यात आली. त्याच्यामध्ये श्री म्हस्के यांचं नाव आलेलं आहे आणि ते परिवहन सभापती पदी निवड झाल्याचं मी घोषित केलेलं आहे. परिवहन सभापती निवडणुकी संदर्भात झालेल्या घडामोडीचा ओहापोह विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी केला. परिवहन समितीचे शिवसेनेच्या त्या ठिकाणी नाना म्हस्के यांची चेअरमन म्हणून निवड झाली. समसमान मतं होण्यासाठी काँग्रेस आणि MIMने आम्हाला साथ दिली, त्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि त्यामुळं समसमान झाले आणि त्या चिठ्ठीमध्ये आमची चिठ्ठी निघाली. वास्तविक 2 BJPचे लोक आमच्याबरोबर कालच आलेले होते, काल ते बिजापूरला गेलेसुद्धा होते, पण दुर्दैवाने कुणीतरी ती बातमी लीक केली आणि त्यांना त्या हॉटेलमधून परत आणण्यात आलं. पण शेवटी दैव आमच्या बाजूनी होतं आणि चिठ्ठीमध्ये सुद्धा आमचीच चेअरमन त्या ठिकाणी सभापती म्हणून निवडून गेला आहे. आज परिवहन सभापती तुकाराम नाना म्हस्के हे विजय झालेले आहेत आणि एकीचं बळ तुम्ही आता बघितलात. सगळे छोटे छोटे पक्ष आहेत, त्यामध्ये बसप, राष्ट्रवादी, MIM, काँग्रेस, जरी संख्याबळ कमी असलं तरी शिवसेना आम्ही सगळे एकत्र आलो तर काय घडू शकतं हे तुम्ही आज बघितलात. तर गणेश वानकरच्या निवडीमध्ये आम्ही सगळे एकत्र आलो तेव्हाच तुम्ही बघितलात. आता तुकाराम नाना म्हस्के परिवहनच्याच आम्ही एकत्र आलो काय झालं बघितलात. जर अशी एकी राहिली तर भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीची त्या सत्ता राहू शकणार नाही. शिवसेनेचे उमेदवार तुकाराम म्हस्के यांच्या विजयानंतर पालिका आवारात आतिषबाजी करण्यात आली. म्हस्के यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. परिवहन उपक्रमात अनेक बदल घडवून आणणार असल्याची माहिती विजयी उमेदवार तुकाराम म्हस्के यांनी दिली. आज परिवहन समिती सभापती म्हणून माझी जी निवड झाली ते आमचे नेते माननीय महेशन्ना कोठे यांच्यामुळे ही किमया घडली. त्यांचं असणार या सोलापूर शहरावर प्रेम आणि त्यांची कामाची पद्धत बघून आजचा देवालाही वाटतं की या लोकांना चान्स द्यावं. आणि काँग्रेसचे माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब, तसेच दिलीप मानेसाहेब, आमचे MIMचे तोपिक भाई, चेतन भाऊ यांच्या सगळ्या सहकार्यामुळे झालेलं आहे आणि काम करण्याची संधी हेच लोक काम करू शकतात आज या चिठ्ठी झाले दाखवून दिलेलं आहे. आणि खरोखरच जी परिवहनची केंद्रात भाजप, महाराष्ट्रात भाजप, महापालिकेत भाजप असतानासुद्धा आज कर्मचाऱ्याची जी हालत बघतो आम्ही, गेले 9 महिन्याची पेमेंट नाही, पगार नाही, तरी त्याचा पूर्ण शिवसेना ही महाराष्ट्र मध्ये सत्तेत आहे आणि शिवसेने आम्ही उद्धव साहेबांना सांगून या परिवहनसाठी आम्ही जास्तीत जास्त निधी आणू. भाजपाच्या गटबाजीमुळे स्थायीची निवड वेळेवर झाली नाही. ती झाली असती तर स्थायी सभापतीच्या पदसिद्ध सदस्यत्वाच्या मताच्या अधिकाराने भाजप विजयी झाले असते. मात्र गटबाजीने भाजपा पदरी ही नामुष्की आली.